नमस्कार, हम सफर डायरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. पुण्यामध्ये बरेचसे डायनिंग हॉल आहेत, पण आज मी निवडलाय कृष्णा डायनिंग हॉल. चला तर मग घेऊया अशा पॉकेट फ्रेंडली स्वादिष्ट थाळीचा आस्वाद. दिवसापासून इथे यायचं होतं, पण आज येऊ आला. खूप मजा वाटते मला इथे. मला सांगा, आज स्पेशल काय आहे तुमच्याकडे? आज स्पेशल आमच्याकडे सुरली वडी आहे. सुरळीच्या वड्या आहेत तेवढे, आणि मी आता इथे टेस्ट करतोय. सुरळी आजची स्पेशल डिश आहे. बरं, तसं रोज सकाळ संध्याकाळ जे आहे ते आपल्याकडे जे स्पेशल आहे ते वेगवेगळे असते. बर, किंवा सुल्लेवडे असते, किंवा खमण ढोकळा असतो, त्याच्यानंतर आपण समोसे, म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ वेगळं, सकाळच्या दिवशी मी कसं दिसतो. बरं, सुरळीच्या वड्यांचा आस्वाद घेतो. असं खूपच छान, अरे अतिशय चविष्ट अशी आहे. तर असं एक छानसं जेवण माझ्या समोर आलेलं आहे, खूप स्वादिष्ट आहे. हे बघून पहिल्यांदा मन भरतं, आता मी माझं पोट भरणार. पण दादाने विचारूया काय काय पदार्थ वाढलेत, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही इथे आल तुम्हाला हे सगळं संपवायचं आहे आणि तुम्हाला हे सगळं टेस्टही करायचं. दादा, मला काय काय पदार्थ वाढले? बुंदी रायता आहे, सॅलेडमध्ये दोन प्रकारचं बुंदी रायता आहे, मूग चाट आहे, त्याच्यामध्ये टोमॅटोची चटणी आहे, सुरली वडी आहे, त्याच्याबरोबर समोसा असतो चंडीचं, आणि भेंडीची भाजी आहे. आता भाज्यांमध्ये मसूरची उसळ, फ्लावरचा रस्सा आहे, त्याच्यानंतर पुळीत सार आहे, त्याच्यानंतर दाल तडका आहे, त्याचा पण महाराष्ट्र दाल जाहीर पण चपाती आहे, पराठा आलू पराठा आहे, आलू पराठ्याबरोबर ही दह्याची चटणी असते. बरं, तेल गोड. बरं, आणि आपलं जेवण अनलिमिटेड असतं. बरं, पोडभर जे ताटामध्ये आहे तुम्ही पोडभर जेवू शकतो. हे सगळं आपण पोटभर जेवू शकतो. आणि स्वीट जे आहे तेच तुला सांगायचं होतं, स्वीट जे आहे ते वेगळं घ्यावं लागतं ताटामध्ये. स्वीट म्हणजे जेवण आहे ते पोटभर असतं, स्वीट तुम्ही तुमच्या वेळेत आपल्याकडे एक सात सहा सात पदार्थ रेडी असते. श्रीखंड, गुलाबजाम, अंबूरमाले, मुगालवा, आम्रखंड, मुगालवा आपल्याकडची स्पेशलिटी आहे. आणि ते मग तुम्ही तुमच्या चॉईसने ते मागू शकता, जसे ते पे वेगळे करावं लागतं. बरं, चालेल. आणि असं मोदक आज आहे, आज जन्म आहे, मोदक पडतो गेलं. बरं, आणि चतुर्थीला, दर चतुर्थीला संध्याकाळचे मोदक आपल्याकडे मिळतात, पार्सलही मिळतात. नक्कीच, बऱ्यापैकी उपवास सोडण्यासाठी संध्याकाळची चतुर्थीची वाट बघून लोक बरेचशी लोक असतात. चतुर्थीला इथे या, उपवास करा दिवसभर, छानपैकी डायटिंग होईल आणि ते भरायला आणि उपवासाचं पुण्य पदरी पाडायला मोदक खाणे इकडे या. मुगडाळ हलवा खाऊन मी तुम्हाला रेपी देतोय. तसंही छान आहे, पहाडी तो गरम असतो. एक्झॅक्टली, तो गरम आहे. कदाचित जी तो त्याच्यात साधून तुपाबरोबर खाल्ल्याशिवाय चव व्यवस्थित कळत नाही. तर त्याच्यात साजूक तुपही दिसत आहे, वरती ड्रायफ्रूट दिसत आहे, बदाम पिस्ता, बदाम पिस्ता, आणि असा छान मी टेस्ट करतो. सुरळीच्या
सुख छान जेवण झालंय. पोटभर प्रत्येक पदार्थाची चव खूप छान होती. आता मी स्वीट डिश खातोय, मोदक. खूप छान खाते. साजूक तूप आहे आणि साजूक तुपातला असा तो मोदक मी खातोय. खूपच छान मोदक खायला जरूर या, जरूर व्हिजिट करा. आपण ह्याच्यामध्ये म्हटलं आपण स्पेशल डिश मध्ये आपण आलो होतो. तसं असतं की जसं सीझन वाईज आपण जास्त हे करतो. सीझन वाईज म्हणजे कसं, आता थंडीच्या दिवसात आपण उंदी असतो, कुळीत सार रस्सम, हे कुळीत सार आणि रस्सम हे कसं थंडीमध्ये थोडस आपल्याला हे येते. तसंच म्हणजे जसा हिवाळा पाऊस आहे त्याप्रमाणे ऋतू चालतात, सकाळ संध्याकाळची वेगवेगळे. आणि आपल्याकडे आता आपल्या टायमिंग बदलण्या खूप 2000 पण चालत होते, आता 21 वर्ष चालू आहे. त्यामुळे जे आमच्या म्हणजे आपलं जे आहे वाडेश्वर ग्रुपचं टायमिंग बघ मॅडम बघतो, खास वैशिष्ट्य म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन्हीला टेस्ट केल्याशिवाय आपण पुढे कस्टमरला सर्व म्हणजे चवही मेंटेन चवही मेंटेन केली. जे सण असतात आपले म्हणजे वर्षभर चालू वर्षभर त्याप्रमाणे तुम्ही ठेवता का? हो, सणासुद्धा जरी जसे सण येतात त्याप्रमाणे आपले सर्व मेनू हे होतात. दिवाळी म्हणा किंवा आता ह्याच्यामध्ये आषाढी एकादशी आणि महाशिवरात्री या दिवशी फक्त वर्षातले दोन दिवस उपवास पूर्ण उपवास इथे आल्या की तुम्हाला बऱ्याच गोष्टी इथे टेस्ट करायला मसाला निवडत असतात. आता 1 मार्च येते शिवरात्री चालला आणि ते म्हणजे आता उन्हाळा झाला की परत जो चालू होतो ज्या मेनू आहे आपल्या ऋतूनुसार आणि जो आपला मराठी सण असतात त्याच्याप्रमाणे मेनू. बरं, आत्ताच तुम्ही बुकिंग चालू होते म्हणाला, शिवरात्रीला टेबल बुक करता? शिवरात्रीला ॲडव्हान्स बुकिंग. आता ॲडव्हान्स बुकिंग म्हणजे खरं सांगायचं मला तर आता ह्या महाशिवरात्रीच्या लोकांना जे मिळत नाही ते पुढच्या आषाढीचं बुकिंग करून आणि एवढी गर्दी असते, पार्सलला पण असते आणि इथे जेवायला, त्यामुळे कमीत कमी 1-1.5 महिना चालू असतं. माझं आत्तासुद्धा बुकिंग जवळजवळ 50%, कारण आत्ताच्या कंडिक्शनमध्ये 50% शेटिंग आहे. 50% शेटिंगचे जवळजवळ बुकिंग जवळजवळ होतच आलेलं आहे. आणि ऐनवेळी जर म्हटलं तुम्ही 2-4 दिवस तर शक्य होत नाही, मग त्यांना आपण आषाढ्यात बोलतो. आणि एवढी लवकरही बुकिंग करतात आणि म्हणजे वर्षाचे 6 दिवस तो एक स्पेशल दिवस असतो. बुकिंग करून लोक आवडीने जेवायला येतात.